everybody. Applied science, chemistry, E2I, electrical, first year electrical, second semester, abbreviation AAC, subject code 5-2-4. मागील लेक्चर आपण सिलेबस बघितलेला आहे, सिलेबस काय आहे, तर आज आपण फर्स्ट टॉपिक ला सुरुवात करत आहोत. युनिट 1 water treatment, water treatment and analysis. March ki jaise water treatment and analysis mark hai 12, total marks 12. ठीक है. तर सर्वप्रथम वॉटर ट्रीटमेंट म्हणजे काय, तर पाण्यावरती प्रक्रिया करणे. पाणी हार्ड वॉटर, सॉफ्ट वॉटर असे पाण्याचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये आपण प्रक्रिया करून काय करायचं आहे ते पाणी दैनंदिन जीवनामध्ये अमलात आणायचं आहे. फर्स्ट पॉईंट बघू आपण सोर्सेस ऑफ वॉटर. सोर्सेस ऑफ वॉटर, तर पाण्याचे सोर्स कोणकोणते आहेत, स्त्रोत कोणकोणते आहेत, हे आपण या ठिकाणी बघायचं. फर्स्ट आहे रेन वॉटर. रेन वॉटर. सेकंड रिव्हर वॉटर. थर्ड रेन वॉटर, रिव्हर वॉटर, सी वॉटर, लॅक वॉटर, सी वॉटर. फोर्थ आहे लॅक वॉटर. फिफ्थ आहे अंडरग्राउंड वॉटर. अंडरग्राउंड वॉटर. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की वॉटर ट्रीटमेंट अँड अनालिसिस मध्ये फर्स्ट पॉइंट आहे सोर्सेस ऑफ वॉटर. पाण्याचे सोर्स कोणकोणते आहेत, तर फर्स्ट आहे रेन वॉटर, पावसाचं पाणी तुम्हाला माहिती आहे. सेकंड रिव्हर वॉटर, नदीचं पाणी. थर्ड आहे सी वॉटर, समुद्राचं पाणी. फोर्थ आहे लॅक वॉटर, तळावाचं पाणी. आणि फिफ्थ आहे अंडरग्राउंड वॉटर, म्हणजे जमिनीखालचं पाणी, आपण जे बोर म्हणतो, विहीर, बोर. विहीर मारल्यानंतर त्याला उघडत लागते आणि त्यातनं पाणी आपल्याला मिळू शकते, किंवा बोर मारल्यानंतर जमिनीमधून पाणी मिळते, त्याला आपण अंडरग्राउंड वॉटर असे म्हणतो. नेक्स्ट पॉइंटकडे जाऊ आपण. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. Properties of water. Properties of water. आता properties of water म्हणजे काय, properties म्हणजे गुणधर्म, पाण्याचे गुणधर्म. First point बघा काय, it is neutral to taste. It is neutral to taste. तर तुम्हाला याच्या नोट्स जे आहेत ते मी फोटो मारून नोट्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर देतो, तर त्याची माहिती फक्त आधी समजून घ्या. इट इज न्यूट्रल टू टेस्ट म्हणजे कसं आहे की पाणी चवीला कसं आहे, न्यूट्रल आहे, ॲसिडिक बेसिक नाही, तर कसं आहे, उदासीन आहे, न्यूट्रल आहे. सेकंड आहे इट इज कलरलेस. पाणी कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे, त्याला वास वगैरे असा काही नाही, उग्र वास किंवा चांगला वास असं काही नाही, ऑर्डरलेस. अँड टेस्टलेस. टेस्टलेस म्हणजेच काय, पाणी गोट किंवा कडू असं लागत नाही, त्याला टेस्ट कुठलीच नाही, टेस्टलेस. बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. बॉइलिंग पॉइंट
100 डिग्री सेंटीग्रेड अने फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेंटीग्रेड। आता बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, तो उकळणे, पाणी 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत उकळू शकते। फ्रीजिंग पॉइंट म्हणजे गोठणा, ते गोठू शकते 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत। 0 डिग्री सेंटीग्रेडला पाण्याचा बर्फ तयार होतोय, हा गुणधर्म माहितीचा। त्यानंतर इट इज नोन एज युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणून त्याचा उल्लेख केला जातोय। त्यानंतर इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ती इलेक्ट्रिक त्याच्यामध्ये आयन्स तयार होत नाहीत, कॅटायन्स आयन्स तयार होत नाहीत, त्यामुळे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही। नेक्स्ट पॉईंट बघतोय आपण। आता आपण प्रॉपर्टीज पाण्याच्या बघितलेल्या आहेत, गुणधर्म पाण्याच्या बघितलेले आहेत, टेस्टलेस आहे, कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे, ठीक आहे। तर ते त्याच्या नोट्स आहेत, ते मी तुम्हाला फोटो मारून तुमच्या ग्रुपवरती देतो, ते तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचं, ठीक आहे। नेक्स्ट पॉइंट बघू आपण, इम्प्युरिटीज इन वॉटर, इम्प्युरिटीज इन वॉटर, इम्प्युरिटीज इन वॉटर, पाण्यामध्ये कोणकोणत्या इम्प्युरिटी असतात याचा समावेश होतोय त्याच्यामध्ये। तर फर्स्ट बघा, सस्पेंडेड इम्प्युरिटीज, सस्पेंडेड इम्प्युरिटीज, सस्पेंडेड इम्प्युरिटीज, एक्झाम्पल आहे त्याचं मड, क्ले, एक्सेट्रा। सेकंड आहे डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज, डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज, एक्झाम्पल आहे किंवा त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात, फर्स्ट गॅसेस, सेकंड सॉल्ट्स, सॉल्ट्स। थर्ड आहे कोलाइडर इम्प्युरिटीज, कोलाइडर इम्प्युरिटीज, त्याच्यामध्ये स्मॉल साईज पार्टिकल असते। आणि फोर्थ आहे बायोलॉजिकल इम्प्युरिटीज, बायोलॉजिकल इम्प्युरिटीज। आता बायोलॉजिकल इम्प्युरिटीज मध्ये एक्झाम्पल आहे अल्गी, अल्गी, बॅक्टेरिया, फंजाय, वायरस, व्हायरसेस, एक्सेट्रा। तर आता बघा या ठिकाणी इम्प्युरिटीज इन वॉटर, पाण्यामध्ये इम्प्युरिटी कोणकोणत्या प्रकारच्या असतात। फर्स्ट आहे सस्पेंडेड इम्प्युरिटीज। सस्पेंडेड म्हणजेच काय, तर तुम्ही टँकमध्ये पाणी बघताय किंवा नदीमध्ये पाणी बघताय, तर त्याच्यामध्ये काय ते झाडाची पानं किंवा काहीतरी कचरा वगैरे पडलेला असतो, तो पाण्यामध्ये तरंगत असतो, त्याला आपण सस्पेंडेड इम्प्युरिटीज म्हणतो। पाणी किंवा गाळ वगैरे असेल, गधूळ पाणी बघा, पावसाळ्यामध्ये येते गधूळ पाणी, ते आपण पिपामध्ये भरलं तर गधूळ दिसतंय, पण काही वेळानं तुरटी मेलेली किंवा पीप हाय तसा ठेवला तर ते पार्टिकल्स एकतर वरती तर तरंगतात, नंतर बॉटमला तर जाऊन बसतात, ठीक आहे, त्याला सस्पेंडेड इम्प्युरिटीज म्हणतो। सेकंड आहे डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज। डिझॉल्व्ड म्हणजे काय, तर त्या पाण्यामध्ये ती इम्प्युरिटी अशुद्धता विरघळलेली असते। तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे इम्प्युरिटी आहे, गॅसेस आणि साल्ट्स, वेगवेगळे साल्ट्स आहेत, क्लोराईड्स आहेत, सल्फाइड्स आहेत, ते पाण्यामध्ये विरघळलेले असतात, किंवा गॅसेस ते पाण्यामध्ये डिझॉल्व झालेले असतात, त्याला आपण डिझॉल्ड इम्प्युरिटीज म्हणतो। डिझॉल्ड म्हणजे काय, विरघळले, विरघळणे, की ते सेपरेट आपल्याला त्याच्यातनं दिसत नाहीत, ऑलरेडी ते पाण्यामध्ये विरघळलेले असतात। थर्ड आहे कोलाइडर इम्प्युरिटीज। कोलाइडर इम्प्युरिटीज म्हणजे काय, तर या अत्यंत लहान साईजचे पार्टिकल्स असतात। अशुद्धता कशा पद्धतीचे असणार आहे, अत्यंत लहान बारीक साईज असणार आहे, की ते पार्टिकल्स आपल्याला सेपरेट करता येत नाही, म्हणून त्याच्यामध्ये कोआयगुलेंट म्हणून एक केमिकल मिक्स करावं लागते, कोआयगुलेटिंग एजंट, हे केमिकल जर त्या पाण्यामध्ये टाकलं तर ते संपूर्ण इम्प्युरिटी एकत्र येते। जसं पावसाळ्यामध्ये मिसळले गधूळ पाणी आल्यानंतर पिपामध्ये भरतो आपण, ते आपण कोआयगुलेंट म्हणून कोणाचा वापर करतो, तर तुरटी,
तुरटी फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे डस्ट पार्टिकल्स आहेत गदुरपणाचे किंवा जी इम्प्युरिटी आहे ती सगळी इम्प्युरिटी एकत्र येते आणि बॉटमला शिल्लक राहते. बघा त्या कोॲग्युलेंटला त्या तुरटीला आपण काय म्हणतो कोॲग्युलेटिंग एजंट, की असा केमिकल एजंट मिक्स करायचा की ती इम्प्युरिटी सगळी बॉटमला जाऊन जमा झाली पाहिजे. त्या जी बारीक सारीक इम्प्युरिटी आहे त्याला आपण कोलाइडल इम्प्युरिटी म्हणतो. त्यानंतर बायोलॉजिकल इम्प्युरिटीज, बायोलॉजिकल म्हणजे काय तर आल्गी बॅक्टेरिया फंजी व्हायरसेस हे पावसाळ्यामध्ये यांचं प्रमाण जास्त असते बघा पाण्यामध्ये. म्हणून आपल्या गावामध्ये वगैरे बघा साथ येते टायफॉइड मलेरिया डेंग्यू किंवा डेंग्यू नाही तर कॉलेरा वगैरे अशा पद्धतीची साथ येते की आपल्याला डिसेंट्री किंवा ताप येणे अशा पद्धतीचे आजार होऊ शकतात. तर ते जास्त प्रमाणात ह्या पद्धतीची इम्प्युरिटी पावसाळ्यामध्ये आपल्याला बघाय मिळते. की ह्याच्यामुळं काय होतं की हे इम्प्युरिटी काढून टाकायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं स्टेरिलायझेशन करणं गरजेचं आहे. क्लोरीन किंवा ओझोनायझेशन ह्या पद्धतीचं त्याच्यामध्ये केमिकल ॲड करून ते काय केलं पाहिजे इम्प्युरिटी त्याच्यामध्ये केली पाहिजे डिस्ट्रॉईड केली पाहिजे तर ते आपण पाणी पुढं वापरू शकतो. ठीक आहे, हे लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण. क्लासिफिकेशन ऑफ वॉटर, नेक्स्ट पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ वॉटर. क्लासिफिकेशन ऑफ वॉटर, पाण्याचे वर्गीकरण दोन प्रकारे होते. एक हार्ड वॉटर, हार्ड वॉटर, आणि सेकंड आहे सॉफ्ट वॉटर. आता हार्ड वॉटर कशाला म्हणायचं? वॉटर विच डज नॉट प्रोड्युसेस गुड लेदर विथ दि सॉप सोल्युशन बट इट कॅन प्रोड्युसेस व्हाईट कर्ड इज नोन ॲज हार्ड वॉटर. लेदर, तर हार्ड वॉटरमध्ये तुम्ही पाणी घेतले नाही हार्ड वॉटर, त्याच्यामध्ये साबण मिक्स केलेला आहे, साबण मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये फेस येत नाही चांगल्या पद्धतीने, पण पांढऱ्या कलरचा प्रेसिपिटेट एक तयार होतो. प्रेसिपिटेट तुम्हाला माहिती आहे की पाण्यामध्ये पीठ टाकल्यानंतर प्रेसिपिटेट दिसतोय बघा, तसं प्रेसिपिटेट तयार होतोय त्याला आपण काय म्हणतो हार्ड वॉटर असे म्हणतो. डेफिनेशन बघा लिहून देतोय. द वॉटर, द वॉटर which does not, which does not form leather with soap but produces white curd is known as वॉटर विच डज नॉट फॉर लेदर. लेदर म्हणजे फेस विथ सोप. की त्या पाण्यामध्ये जर साबण मिक्स केला असता त्याच्यामध्ये फेस येत नाही बट प्रोड्युसेस व्हाईट कड, पण त्याच्यामध्ये पांढऱ्या कलरचा प्रेसिपिटेट तयार होतोय त्या वॉटर आपण काय म्हणतो हार्ड वॉटर असे आपण म्हणतो. त्यानंतर सेकंड आहे सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर, The water which forms
which forms leather, leather with soap, leather with soap, but does not produce white color, is known as soft water. Third, सॉफ्ट वॉटर मध्ये पाणी जेव्हा पाण्यामध्ये साबण मिक्स केला जातोय तेव्हा त्याच्यापासून लेदर तयार होतोय, फेस येतोय, पण त्याच्यामध्ये पांढऱ्या कलरचा प्रेसिपिटेट तयार होत नाही, त्या पाण्याला आपण सॉफ्ट वॉटर म्हणतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये जे पाणी वापरतो त्याला आपण सॉफ्ट वॉटर म्हणतो. तर आता सॉफ्ट वॉटर आणि हार्ड वॉटर कसं ओळखायचं, फरक समजला असेल तुम्हाला. वर्गीकरण पाण्याचे दोन प्रकार होते, एक हार्ड वॉटर आणि दुसरा सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटरचं ओळख करत असताना ज्यावेळी त्याची साबणाबरोबर प्रक्रिया होते सोप बरोबर, त्यावेळी त्याच्यामध्ये फेस तयार होत नाही तर पांढऱ्या कलरचा प्रेसिपिटेट तयार होतोय, व्हाईट कलर तयार होतोय, त्याला आपण हार्ड वॉटर म्हणतो. सॉफ्ट वॉटर म्हणजेच तर त्याच्यामध्ये पांढऱ्या कलरचा पाण्याबरोबर साबणाची प्रक्रिया केली असता त्याच्यामध्ये फेस तयार होतोय, पण त्याच्यामध्ये पांढऱ्या कलरचा व्हाईट कलर प्रेसिपिटेट तयार होत नाही, त्याला आपण सॉफ्ट वॉटर असे म्हणतो. हे लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. Causes of hardness of water. Causes of hardness of water. Causes of hardness of water. Causes of hardness of वॉटर. हार्ड वॉटर का होतोय तयार, कशामुळे होतोय, त्याची कारणे आपण बघायची आहेत. तर कम्युनिकेशन असे आपण म्हणतो त्याला. कारण काय आहे बघा, H2O हे पावसाचं पाणी असणार आहे. ज्यावेळी पावसाचं पाणी रेन वॉटर ज्यावेळी येण्यास सुरुवात होते खाली जमिनीवरती, त्यावेळी वाटरमध्ये जे कार्बन डायऑक्साईड आहे माझ्या पट्ट्या, ते कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये वायू ऍबसॉर्ब केले जातात. कार्बन डायऑक्साईड बरोबर ऍबसॉर्ब केल्यामुळे त्याची जी रिॲक्शन पाण्याची करते त्याच्यापासून H2CO3 तयार होते, त्याला आपण कार्बोनिक ऍसिड असे म्हणतो. ठीक आहे, परत एकदा सांगतोय, जेव्हा रेन वॉटर येत असते त्यावेळी ते वाटेमध्ये जे कार्बन डायऑक्साईड जे वायू आहेत ॲटमॉस्फिअरमध्ये ते ॲबसॉर्ब करून घेतले जातात कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये, त्यावेळी त्याचे दोघांचे रिएक्शन घडून कार्बोनिक ॲसिड तयार होते H2CO. पुन्हा ते पाणी वरून येत असताना खालती जमिनीवरती येत असताना जमिनीवरती काही दगड आहेत, तर दगड्यामध्ये त्या कॅल्शियम मॅग्नेशियम सारखे घटक आहेत,
आयन्स आहेत, तर ते पाणी काय होतंय त्या दगडावरती पडल्यानंतर दगडामध्ये जे कॅल्शियम कार्बोनेट मॅग्नेशियम कार्बोनेट आहे त्यांच्याशी त्याची रिॲक्शन करते, त्यापासून कॅल्शियम बाय कार्बोनेट आणि मॅग्नेशियम बाय कार्बोनेट तयार होते आणि हे दोन्ही पाण्यामध्ये विरघळणार, त्यामुळे आपल्या नजरेला दिसून येत नाही की कॅल्शियम बाय कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम बाय कार्बोनेट त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आहे, कारण की ते ऑलरेडी पाण्यामध्ये जमिनीवरती आल्यानंतर विरघळलेलं असतं. परत एकदा सांगतोय हार्ड वॉटर बनण्याची कारणं, ज्यावेळी पावसाचं पाणी वरून येत असते त्यावेळी ॲटमॉस्फिअरमध्ये जे वायू आहेत कार्बन डायऑक्साईड ते त्याच्यामध्ये ॲबसॉर्ब करून घेतले जातात आणि त्याच्यापासून बाय कार्बोनिक ॲसिड तयार होते H2CO3. ते H2CO3 कार्बोनिक ॲसिड पाण्यामध्येच असणार आहे, पावसाच्या पाण्याचं तयार झालेलं आहे, ते जमिनीवरती जेव्हा येते त्यावेळी जमिनीवरती जे दगड आहे त्या दगडावरती ते पाणी जेव्हा संपर्कात येतं त्यावेळी त्या दगडामध्ये कॅल्शियम कार्बोनेट मॅग्नेशियम मॅग्नेशियम कार्बोनेट हे घटक आहेत त्यांच्याशी त्याची अभिक्रिया घडते आणि त्याच्यापासून कॅल्शियम बाय कार्बोनेट आणि मॅग्नेशियम बाय कार्बोनेट तयार होते आणि हे दोन्ही पाण्यामध्ये सोल्युबल आहे विरघळणार, त्यामुळे ते पाण्यातून सेपरेट होत नाही, ते पाण्यामध्ये विरघळून पाण्याच्या प्रवाहानं निघून जाते, त्यामुळे हार्ड वॉटर बनते, हे हार्ड वॉटर बनण्याचे कारण आहे. परत सांगतोय रेन वॉटर जेव्हा येत असते त्यावेळी ॲटमॉस्फिअरमध्ये जे कार्बन डायऑक्साईड आहे ते त्याच्यामध्ये शोषून घेतले जातात आणि दोघांची अभिक्रिया घडून कार्बोनिक ॲसिड तयार होते. कार्बोनिक ॲसिड पाण्या पावसाच्या पाण्यातूनच खालती जमिनीवरती येत असताना जमिनीवरती जे दगड आहेत त्या दगडामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम हे घटक आहेत, त्याच्यावरती ते पाणी फॉल झाल्यानंतर पडल्यानंतर त्याची रिॲक्शन घडून कॅल्शियम बाय कार्बोनेट मॅग्नेशियम बाय कार्बोनेट तयार होते, ते पाण्यामध्ये सोल्युबल आहे त्यामुळे ते पाण्यामधून विरघळून पाण्याच्या प्रवाहातून निघून जाते, त्यामुळे हार्ड वॉटर बनते. ठीक आहे, ह्याची नोट्स मी तुम्हाला ग्रुपवर देतोय व्हॉट्सअपवर. त्यानंतर नेक्स्ट बघा टाइप्स ऑफ हार्डनेस. टाइप्स ऑफ हार्डनेस types of hardness. First, temporary hardness. Temporary hardness. त्यालाच आपण कार्बोनेट हार्डनेस म्हणतो. आता टेम्पररी हार्डनेस मध्ये काय घडून येते बघा, दोन प्रकारचे हार्डनेस आहेत, एक टेम्पररी हार्डनेस आणि सेकंड परमनंट हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस म्हणजे तात्पुरता हार्डनेस. आता हार्ड वॉटर का बनते हे बघितलेलं आहे आपण की कॅल्शियम बाय कार्बोनेट मॅग्नेशियम बाय कार्बोनेट हे घटक जेव्हा पाण्यामध्ये विरघळतात तेव्हा हार्ड वॉटर तयार होते माहिती आहे. मग ते टेम्पररी हार्डनेस त्याच्यातला कसा काढून टाकला जातो, तर बॉइलिंग मेथड आहे. कुठली पद्धत आहे, बॉइलिंग बॉइलिंग पद्धतीनं टेम्पररी हार्डनेस काढून टाकला जातोय. जे पाणी आहे ते पाणी बॉईल केलं जात आहे, टेम्पररी हार्डनेसमध्ये बॉइलिंग मेथड वापरली जाते. जे पाणी आहे हार्ड वॉटर ते बॉईल करायचं, बॉईल केल्यानंतर त्याच्यामध्ये जे हार्ड वॉटरमध्ये जे घटक आहेत कॅल्शियम बाय कार्बोनेट मॅग्नेशियम बाय कार्बोनेट त्याचं विघटन होईल आणि त्याच्यापासून कॅल्शियम कार्बोनेट इन सोल्युबल तयार होईल. म्हणजे जसं तोटे फिरवल्यावर गार बॉटमला शिल्लक राहतोय बघा पिपामध्ये,
तसे कॅल्शियम कार्बोनेट त्या पाण्याच्या बॉटमला जाऊन शिल्लक राहील आणि कार्बन डायऑक्साइड गॅस जो ॲटमॉस्फिअर मध्ये डिझॉल्व झाला होता बघा रेन वॉटर येताना त्याच्यामध्ये तो कार्बन डायऑक्साइड हाय तसा त्या पाण्यातून निघून जाईल आणि H2O तुम्हाला शुद्ध पाणी या ठिकाणी मिळेल. परत एकदा सांगतो टेम्पररी हार्डनेस याच्यामध्ये बॉइलिंग मेथड वापरलेली आहे. टेम्पररी हार्डनेस काढून टाकायचं असेल तर बॉइलिंग मेथडच्या आधारे टेम्पररी हार्डनेस काढून टाकला जातोय. जे पाणी आहे ते पाणी बॉईल केलं जाते, पाणी उकळवायचं आहे. उकळवल्यानंतर हे जे घटक आहेत कॅल्शियम बायकार्बोनेट पाण्यामध्ये जे ह्याच्याबद्दल आपण गेले कॉजेस ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर, पाणी हार्ड वॉटर का बनतंय तर त्याच्यामध्ये कॅल्शियम बायकार्बोनेट तयार होत होतं. तर या कॅल्शियम बायकार्बोनेटचं बॉईल केल्यामुळे विघटन होत आहे, विघटन होऊन त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. ते कॅल्शियम कार्बोनेट त्या पाण्याच्या बॉटमला जाऊन शिल्लक राहते. जसं तोरटे फिरवल्यावर गाळ बॉटमला शिल्लक राहतोय तसं पाणी उकळल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट बॉटमला शिल्लक राहते आणि त्याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साइड वायू आहे तो हाय तसा निघून जातोय आणि त्याच्यामध्ये H2O तुम्हाला शुद्ध पाणी मिळते. सेम मॅग्नेशियम बायकार्बोनेट सुद्धा तसंच आहे. मॅग्नेशियम बायकार्बोनेटचं मॅग्नेशियम कार्बोनेट बॉटमला शिल्लक राहते, CO2 आलाय तसा निघून जातोय आणि H2O तुम्हाला प्युअर वॉटर या ठिकाणी मिळते. तर टेम्पररी हार्डनेस याच्यासाठी बॉइलिंग मेथड वापरलेले आहे. बॉइलिंग ते पाणी बॉईल करायचं आहे, बॉईल केल्यानंतर त्याच्यातला हार्डनेस निघून जाईल आणि तुम्हाला शुद्ध वॉटर मिळेल. कारण की कॅल्शियम बायकार्बोनेट मॅग्नेशियम बायकार्बोनेट जे घटक हार्ड वॉटरमध्ये आहेत त्यांचं कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट तयार होईल, ते बॉटमला शिल्लक राहील, CO2 गॅस निघून जाईल आणि H2O तुम्हाला या ठिकाणी शुद्ध मिळेल, पाणी प्युअर मिळेल. ठीक आहे. सेकंड टाइप बघा परमनंट हार्डनेस. सेकंड टाइप आहे परमनंट हार्डनेस. परमनंट हार्डनेस तर परमनंट म्हणजे कायमचा हार्डनेस. हा कायमचा हार्डनेस पाणी बॉईल करून निघून जात नाही तर त्याच्यासाठी काही मेथड आहेत, त्या म्हणजे कोणकोणत्या बघा. इट कॅनॉट बी रिमूव्ह बाय बॉइलिंग मेथड, कॅन बी रिमूव्ह बाय लाईम सोडा प्रोसेस. लाईम सोडा प्रोसेस, जिओलाइट प्रोसेस, जिओलाइट प्रोसेस, आयन एक्सचेंज, आयन एक्सचेंज प्रोसेस, तर टेम्पररी हार्डनेस हा बॉइलिंग पद्धतीने काढून टाकला जातो, बॉइलिंग मेथड. आणि परमनंट हार्डनेस जो आहे तो बॉइलिंग मेथडनं निघून जात नाही. परमनंट म्हणजे कायमचा हार्डनेस, तो कायमचा हार्डनेस काढून टाकायचा असेल तर त्याच्यासाठी लाईम सोडा प्रोसेस आहे, जिओलाइट प्रोसेस आहे, आयन एक्सचेंज मेथड आहे. ह्या तिन्ही मेथड आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये बघायचे आहे. ठीक आहे. याच्या नोट्स मी तुम्हाला ग्रुपवरती देतोय. परत एकदा सांगतोय टेम्पररी हार्डनेस म्हणजे तात्पुरता हार्डनेस, तो काढून टाकण्यासाठी बॉइलिंग मेथड वापरतात. पाणी बॉईल करायचं, बॉईल केल्यानंतर त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट बॉटमला शिल्लक राहील, कार्बन डायऑक्साइड निघून जाईल आणि H2O तुम्हाला मिळेल. परमनंट हार्डनेस हा पाणी बॉईल करून निघून जात नाही तर त्याच्यासाठी लाईम सोडा प्रोसेस आहे, जिओलाइट प्रोसेस आहे, आयन एक्सचेंज प्रोसेस आहे. या मेथड वापरून परमनंट हार्डनेस काढून टाकावा लागतो. लिहून झालं. नेक्स्ट पॉइंट बघू आपण. In its units of hardness
माइनस फर्स्ट है क्लर्क्स डिग्री दिस इज ब्रिटिश सिस्टम कुठली सिस्टम है ब्रिटिश सिस्टम है क्लर्क्स डिग्री वन डिग्री क्लर्क इज इक्वल टू वन पार्ट बाय वेट ऑफ वेट ऑफ CaCO3 डिवाइडेड बाय 70,000 पार्ट्स बाय वेट ऑफ वाटर सेकंड क्या यूनिट डिग्री फ्रेंच सिंबॉल क्या पद्धति दाखता दिस इज फ्रेंच सिस्टम वन डिग्री फ्रेंच इज इक्वल टू वन पार्ट बाय वेट ऑफ CaCO3 डिवाइडेड बाय 1,00,000 पार्ट्स बाय वेट ऑफ वाटर ये लिखो क्या क्लर्क्स डिग्री है ब्रिटिश सिस्टम है सिंबॉल जैसा है अपन डिजाइन डिग्री क्लर्क डिग्री फ्रेंच सिंबॉल है डिग्री फ्रेंच दिस इज फ्रेंच सिस्टम जान लियो तीसरा यूनिट क्या तीन नंबर से पार्ट्स पर मिलियन आपण पीपीएम म्हणतो पीपीएम दिस इज मॉडर्न सिस्टम दिस इज modern system एक modern system है 1 ppm is equal to ppm म्हणजे parts per million 1 ppm is equal to 1 part by weight of 1 part by weight CaCO3 divided by 10^6 parts 10^6 parts by weight of water
ppm is equal to, finally 1 ppm is equal to, 1 ppm is equal to 1 milligram per liter, 1 milligram per liter is equal to 0.1 degree French is equal to 0.7 degree club. ppm म्हणजे parts per million modern system आहे. हे फायनल रिलेशन तयार होईल ppm milligram per liter French आणि club. हे फायनलचं रिलेशन तुम्हाला माहिती पाहिजे, ऑब्जेक्टिव्हला येऊ शकते. प्रतीकाचा सिम्बॉल माहिती पाहिजे, लॉन्ग फॉर्म माहिती पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट पुढील लेक्चरला बघू आपण.